नमस्कार प्रुडंट मीडिया आणि गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष महासंवाद कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो हिंदू धर्म हिंदू धर्माचे वेगवेगळे विषय हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार हिंदू धर्मावर होणारा अन्याय या सगळ्या गोष्टीबाबत जी संघटना प्राधान्यक्रमाने नेहमीच अग्रेसर असते ती म्हणजे हिंदू जनजागृती समिती काय आहेत वेगवेगळे विषय हिंदू धर्माशी संबंधित किंवा काय आहे नेमके विषय जो हिंदू धर्मावरती अन्याय करत आहेत या सगळ्या विषयावरती आम्ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्यासोबत आहेत हिंदू जनजागृत समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदेजी सर नमस्कार स्वागत आहे तुमचं नमस्कार आ, रमेश शिंदेजी यांच्याकडून आम्ही वेगवेगळ्या विषयावरती या महासंवादाच्या निमित्तानं सविस्तर चर्चा करणार आहोत आपण थेट विषयालाच हात घालूया हिंदू राष्ट्र निर्मिती हिंदू राष्ट्र हा प्रमुख विषय हिंदू जनजागृती जनजागृती समिती म्हणा किंवा वेगवेगळ्या संस्था ज्या हिंदू धर्माशी वेगवेगळ्या गोष्टीवरती अप काम करत आहेत काय आहे नेमकी संकल्पना हिंदू राष्ट्र म्हणजे या हिंदू राष्ट्र संकल्पनेत सध्याची जी राज्यघटना आहे ती असणार आहे की ती बाहेर फेकली जाणार आहे या राष्ट्रात फक्त हिंदूज लोक राहणार आहेत आणि हिंदू एक जे बाकीचे लोक आहेत त्या सगळ्यांना कुठेतरी पिटाळून लावलं जाणार आहे का काय आहे नेमकी ही, नेम ही हिंदू राष्ट्र संकल्पना अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला सुरुवातीलाच कारण या <coughs> हिंदू राष्ट्र या संकल्पनेवरच आधारित आम्ही गेली दहा वर्ष गोव्यामध्ये हिंदू राष्ट्र अधिवेशन घेतो की ज्याचा उद्देश हिंदू राष्ट्र स्थापना हा आहे यामध्ये नेहमी असं होतं की राजकीय दृष्टिकोनातून ह्या संकल्पनेकडे बघितलं जातं आणि आमच्यासारख्या ज्या सामाजिक किंवा धार्मिक संघटना नेमक्या ज्या काही ज्या उद्देशाने हा विषय मांडतात तर त्यांचा विषय हा लोकांपर्यंत पोचत नाही मुळात हिंदुत्व ही संकल्पना किंवा हिंदू धर्म ही संकल्पना जर आपण बघितली तर ती अन्य पंथीयांबरोबर तिची तुलना करता येत नाही हा पहिला भाग आणि यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी हिंदू शब्दाचा वापर केला म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी प्रचार केला होता त्याच्यावरती त्या निवडणुकीवरती निवडणूक आयोगाने बंदी आणली होती आणि निवडणूक रद्द केली होती परंतु हा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टातल्या एका मोठ्या घटनापीठाने त्याच्यावरती निर्विवाद निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं हिंदू धर्माचा प्रचार करणं म्हणजे राजकीय प्रचार होत नाही किंवा हा कुठल्या संप्रदायाचा प्रचार होत नाही ते सांगत असताना त्यांनी सांगितलं होतं हिंदू इज अ वे ऑफ लाईफ ती एक व्हॅल्यू बेस्ड सिस्टीम आहे आणि हाच भाग आमचा आहे कारण हिंदुत्वाची जी काही संकल्पना आपण घ्याल आपल्या प्राचीन परंपरेतून जर घेतली तर त्या प्रत्येक संकल्पनेमध्ये वसुधैव कुटुंबकम संकल्पना हिंदू धर्माने दिलेली आहे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचं जे घोषवाक्य आहे ते हिंदू धर्माचं आहे आपल्या लोकसभेमध्ये प्रवेश करतानाचं जे घोषवाक्य आहे ते हिंदू धर्माचं आहे हिंदू धर्म ही संकल्पनाच मुळात वैश्विक संकल्पना सांगतो आणि म्हणूनच आपल्याकडे शास्त्रात सुद्धा असं असं म्हटलेलं आहे सर्वे पी सुखीना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि मा कश्चित दुःख मापनुयात म्हणजे कोणही दुःखी असू नये सगळ्यांची सगळ्यांनी सुखी असावं ह्यात आमच्याकडेच आलात म्हणजे मग तुम्हाला अमुक काहीतरी मिळेल आणि वगैरे ही संकल्पनाच मुळात हिंदुत्वाच्या व्याख्यातच येत नाही आणि म्हणून हा वैश्विक संकल्पना आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीने सुद्धा ह्याला एक कॉस्मिक लॉज धर्म म्हणजे काय हिंदू धर्म म्हणजे काय तर कॉस्मिक लॉज असं त्याची व्याख्या केलेली आता आणि ह्या संकल्पनेवरती आधारित हिंदू राष्ट्राची उभारणी असा आपला मूळ ह्याच्यातला भाग आहे आता ही जी काय आहे ही संकल्पना ज्यावेळी आपण जगाच्या पुढे ठेवतो आता उदाहरण जरी घेतलं आपण की जू लोकांना ज्यावेळी वेगवेगळ्या देशां पोलंडमधून त्यांना हकलून दिलं किंवा त्यांच्या मूळ प्रदेशातून हकलून दिलं ह्या जू लोकांना एकमात्र जगातला आश्रय देणारा देश म्हणजे भारत की ज्या ठिकाणी त्यांच्यावरती धर्म म्हणून कुठलाही अत्याचार झाला नाही पारसी आपण घेऊया आजही ते भारतामध्ये राहतात टाटा आहेत गोदरेज आहेत कोणी आपण म्हणत नाही तुम्ही पारसी आहात म्हणून जरी ते जगातली सगळ्यात मोठी मायनॉरिटी असली तरी सुद्धा कारण हिंदुत्व हा ह्या सगळ्यांना आपलंच करून घेतो आणि ह्यामुळे ह्या संकल्पना असल्यामुळे ह्याच्यात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की ह्याच्यात कोणीतरी बाबा हिंदू राष्ट्र आलं म्हणजे बाकीच्यांनी राहायचं नाही त्यांना या ठिकाणी अधिकार नसतील असं मुळात ही संकल्पनाच नाही म्हणून आम्ही ही संकल्पना मांडताना सांगितलेले आदर्श रामराज्यावरती आधारित ही संकल्पना असली पाहिजे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यावरती आधारित संक संकल्पना असली पाहिजे आणि यामध्ये सगळ्यांना भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला समान अधिकार असले पाहिजेत कोणीतरी मायनॉरिटी आहे कोणीतरी मेजॉरिटी आहे मग मायनॉरिटीला हे नियम आहेत मग मेजॉरिटीला हे नियम आहेत अशी मुळात संकल्पनाच कशाला असतं कामं आज अमेरिकेमध्ये जर आपण गेलो अमेरिकेमध्ये प्रत्येक जाणारा हा प्रत्येक नागरिकच आहे त्या ठिकाणी त्याला काही वेगळी कुठली सुविधा नाही किंवा वेगळं कुठलं रिझर्वेशन नाही आहे तर ह्या पद्धतीने अमेरिकेचं जर व्यवहार चालतो आज आपण सगळ्यात मोठं उदाहरण घेतलं सौदी अरेबियामध्ये किती हिंदू कामाला येत आज कतारचं डेव्हलपमेंट घ्या ओमानचं डेव्हलपमेंट घ्या ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये भारतातले हिंदूच जाऊन काम करतायत मग आपलं म्हणणं आहे जर एवढ्या कट्टर इस्लामिक देशामध्ये दे जर हिंदू जाऊन काम करू शकतात तर भारत हिंदू राष्ट्र झाल्यानंतर उरलेले धर्मी इथे का राहू शकणार नाहीत त्यामुळे हा जो भाग आहे आणि मला गोव्यातलंच जर कोट करायचं असेल फ्रान्सिस्को सार्देन यांनी उल्लेख केला होता की जरी मी ख्रिस्ती असलो धर्माने तरी सुद्धा मी हिंदू राष्ट्राचं स्वागत करतो आणि म्हणून मला असं वाटतं की जर फ्रान्सिस्को सार्दिन जर हिंदू राष्ट्राचं स्वागत करतात तर बाकीच्या कोणालाही अडचण असायचं काही कारण नाही आपल्या आपल्या गोव्यात राजकारणी काय कधी काय विधान करतील हे सांगता येत नाही त्यामुळे त्यांच्या विधानाकडे मोठं सिरियस घ्यायची गरज नाही तुम्ही चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन केलात की काय हे हिंदू राष्ट्र निर्मितीची संकल्पना आता तुम्ही तसं सांगितलात की हे हिंदू राष्ट्र जे आहे ते आदर्श श्री रामाच्या आदर्शावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरती अशा आदर्शावरती चालणारं हे राष्ट्र असे आता सध्या आपण ज्या राष्ट्रात आहोत भारत त्या राष्ट्रात असं काय कमी आहे की असा काय दोष आहे की जेणेकरून तुम्हाला वेगळ्या हिंदू राष्ट्र संकल्पनेचा विचार मनात या आला नक्कीच निश्चित आणि हा आ, मला वाटतं हा फार मोठा आणि कळीचा मुद्दा आहे <coughs> याच्यासाठी सगळ्यात आपण एक दोन मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यातला पहिला मुद्दा हा आहे की भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ती आपण एकोणीसशे पन पन्नास साली स्वीकारली ती घटना काही सेक्युलर नव्हती आणि भारत सेक्युलर नाही म्हणून आपल्या राज्यघटनेमध्ये कलम सव्वीस ते तीस घातलं गेलं की ज्याच्यामध्ये मायनॉरिटीजला विशेष अधिकार दिले गेले आज दुर्दैवाने राज्यघटना पन्नास साली आपली अस्तित्वामध्ये आली एकोणीसशे शहात्तर साली एमर्जन्सी आणीबाणीच्या काळामध्ये त्यामध्ये असंविधानिक पद्धतीने बदल करून तिला सेक्युलर आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला गेला मुळात ही सेक्युलर झाली म्हणजे काय झाली ह्याची व्याख्या कुठेही आजपर्यंत झाली नाही एकोणीसशे त्र्याहत्तर साली आपण जर सगळ्यात मोठं जर उदाहरण घेतलं तर केशवानंद भारती व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया ही आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं घटनापीठ तेरा जजेसचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भारताच्या संविधानाच्या मूळ ढाचाला तुम्ही हात लावू शकत नाही त्या काळात इंदिरा गांधींनीच काही नियम लँड ऍक्विशन वगैरे चेंज केले होते म्हणून त्यावरती तो निकाल झाला होता आता त्या त्र्याहत्तर साली हा निकाल झाला सर्वोच्च न्यायालयाने सांगितला की तुम्ही कॉन्स्टिट्युशनच्या बेसिक जो स्ट्रक्चर आहे त्याला हात लावू शकत नाही आणि शहात्तर साली आपण आपलं प्रियांबल चेंज करतो आणि त्याच्यामध्ये सेक्युलर आणि समाजवादी शब्द घालतो मुळात समाजवाद हा आपल्या देशामध्ये कशाला असायला पाहिजे समाजवादी एक वेगळी विचारसरणी आहे साम्यवादी ही वेगळी विचारसरणी आहे कुठल्या तरी वादाशी भारताला का जोडून दिलेलं आहे मी नाही मानत समाजवाद मग मा काय करायचं आहे त्यामुळे ह्या ज्या जा गोष्टी झाल्या ह्या गोष्टींमुळे एक प्रचंड प्रमाणामध्ये भ्रम आपल्या देशात निर्माण झाला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की जर भारत खरंच सेक्युलर आहे तर मग सेक्युलर कोण आहे राज्यकर्ता सेक्युलर आहे संविधान सेक्युलर आहे कायदा सेक्युलर आहे की लोक सेक्युलर आहेत हे कुठे स्पष्ट आहे कारण भारताचे उपराष्ट्रपती असलेले हमीद अन्सारी उपराष्ट्रपती पोचतात आणि एवढ्या मोठ्या पदावरती पोचून सुद्धा सांगतात की नाही भारतामध्ये आजही मायनॉरिटीवरती अत्याचार होतात अरे तुम्ही पोचलात एवढ्या मोठ्या पदावरती पाकिस्तानमध्ये पोचत नाही कोणी बांगलादेशमध्ये पोचत नाही कोणी आणखीन कुठल्याही देशामध्ये पोचत नाही आणि तुम्ही जर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नाही इथे मायनॉरिटी हो मग तुम्हाला ह्या सगळ्या पदापर्यंत कोणी पोचवलं होतं नेमकं कोणी आक्षेप घेतले होते हा मुख्य भाग दुसरं तुम्ही हमीद अन्सरींच्या आर टी आयमध्ये आम्ही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जे जे काय केलं आमिद अन्सारींनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात जो काही खर्च तिथल्या उपराष्ट्रपती भवनामध्ये केला तो फक्त इफ्तारच्या पार्टीवरती केला तुम्ही देशाचे उपराष्ट्रपती आहात या देशामध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त हिंदू समाज आहे का तुम्हाला दिवाळी साजरी करावीशी वाटली नाही का तुम्हाला एखादा पोंगल साजरा करावासा वाटला नाही का तुम्हाला बिहू साजरा करावासा हे सगळे आहेत ना आपल्या देशातले ट्रायबल लोकांचे पण संस्कार आहेत हे सगळे ते नाही झाले ह्या देशामध्ये मग एक उपराष्ट्रपती ह्या देशामध्ये फक्त इफ्तारची पार्टी उपराष्ट्रपती भवनामध्ये साजर करतो आणि तो सांगतो नाही मी सेक्युलर आहे मग माझं म्हणणं हे आहे की जर ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे तुम्ही जर ह्या सेक्युलरिझमला डिफेंड करणार असाल तर मग बाकीच्यांचं काय कार एकही चर्च सरकारच्या ताब्यात नाही डायसोसिएशन सोसायटी चालवते एकही मदरसा सरकारच्या ताब्यात नाही एकही मशीद सरकारच्या ताब्यात नाही वकफ बोर्ड चालवतं मग हिंदूचीच मंदिरं फक्त सरकारने का चालवायची तिरुपती मंदिर सरकार चालवतं बरं सुप्रीम कोर्टाने आत्तापर्यंत सात वेळा विचारलेलं आहे की तुम्ही जर सेक्युलरपणाची शपथ घेता लोकसभेमध्ये तर हिंदू मंदिर चालवण्याचा अधिकार तुम्हाला दिला नेमका कुणी काही त्याचं उत्तर नाही पुरीचं मंदिर सरकार चालवतं मुंबईचं चा सिद्धिविनायक मंदिर सरकार चालवतं शिर्डी साईबाबांचं चा मंदिर सरकार चालवतं भवानी मातेचं चा मंदिर सरकार चालवतं महालक्ष्मीचं चा मंदिर कोल्हापूरचं सरकार चालवतं मग सेक्युलर आहे काय नेमकं त्यामुळे ह्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत आजही मला वाटतं चौदा वेळा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की देशात राहणाऱ्या प्रत्येकाला समान कायदा पाहिजे कॉमन सिव्हिल कोड किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड आजही नाही आला ह्या मग ह्या सगळ्यात जर गोष्टी बघितल्या तर फक्त मतांच्या आधारावरती काही गोष्टी ठरवणार आहेत का आता केजरीवाल बाकी सगळीकडे जाऊन प्रचार करतात पण के हेच केजरीवाल फक्त त्यांच्या दिल्ली राज्यामध्ये मदर्शाच्या मौलानाला अठरा हजार रुपये वेतन देतात मग मंदिराच्या पुजाऱ्याला का देऊ शकत नाही तुम्ही तर ह्या सगळ्यात जर गोष्टी बघितल्या तर हिंदू समाजाला स्वाभाविकपणे ऐंशी टक्के समाज हा बाकी सगळ्यांबरोबर ऍडजस्ट करून राहायला तयार आहे त्याच्या बाकी वेगळ्या काहीच मागण्या नाही आहेत आतापर्यंत परंतु अशा परिस्थितीमध्ये त्याला जर अधिकारच मिळणार नसतील त्याला सतत ह्या राजकीय दृष्टिकोनातून जर दडपशाही खाली ठेवलं जात असेल तर निश्चितपणे हिंदू राष्ट्राची मागणी करणं आवश्यक आहे तुम्हीच असं सांगितलं की ऐंशी टक्के आपल्या देशात हिंदू समाज आहे आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळी हिंदू मंदिर मंदिरं ही सरकारकडून चालवली जातात आता प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी बहुसंख्यवाद असतो किंवा बहुसंख्य लोक असतात त्या ठिकाणी वाद होणं भांडणं होणं मग ती भांडणं कुठेतरी कोर्टात पोचणं अशा गोष्टी घडल्यामुळेच ही अनेक मंदिरं आज सरकारच्या ताब्यात गेलेली आहेत आता एक विषय असा आहे की हिंदू तुम्ही मग म्हटलात की हिंदू इज अ वे ऑफ लाईफ आता हिंदू म्हटल्यानंतर त्या हिंदूमध्ये अनेक जाती पोट जाती अशा अनेक ह्याच्यात सामाजिक रचनेत हिंदू समाज हा घडलेला आहे हिंदू राष्ट्र जी संकल्पना जी तुम्ही मांडली आहे त्या हिंदू राष्ट्र संकल्पनेत हे जे वर्ण आहेत ह्या ज्ञाती आहेत या सगळ्यांना वेगवेगळी भूमिका देण्यात येणार आहे का की हिंदू या एका नावाखाली सगळ्यांना समान हक्क मिळणार आहेत नेमकी त्याच्यात काय परिस्थिती आहे कारण जो खालच्या जातीचा जो हिंदू धर्म आहे किंवा खालच्या जातीचे जे लोक आहेत त्यांच्यावरती नेहमीच वरच्या जातीच्या लोकांनी नेहमीच अत्या न्याय अत्याचार केलेले आहेत आणि त्याचमुळे हा जो समाज आहे किंवा हा जो घटक आहे तो अँटी कन्व्हर्जनच्या त्या गोतावळ्यात सापडतो ज्यांना इतर धर्मीय आपल्याकडे आकृष्ट करतात कारण त्यांचं मुळात धर्म म्हणून ते त्या इतर धर्मियांकडे जात नाहीत तर आपलाच समाज असूनही आपल्याला मान देत नाही आणि दुसरा धर्म असून जर आपल्याला मान मिळ मिळतो किंवा आपल्या समस्या किंवा आपले प्रश्न जाणून घेण्याची संवेदना जर दाखवतो तर मग त्याच धर्मात का जाऊ नये तर हा जो विषय आहे आपली जी जाती व्यवस्था आहे किंवा वर्णव्यवस्था आहे या सगळ्या संकल्पनेत हिंदू जनजागृती समिती किंवा हिंदू निर्माण जी संकल्पना आहे ते ते ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं काय बघतात नक्कीच आज एक सामान्यपणे जर आपण बघितलं तर सामान्यपणे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी सगळीकडेच आहेत केवळ हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टींचा एक प्रचार केला जातो किंवा त्या गोष्टी मोठ्या प्रमाणात उघडकीला येतात किंवा लोकांना त्या बाबतीमध्ये न्याय आज मिळतो म्हणून हे लोकांच्या पुढे येतं मी आत्ता रिसेंटचं उदाहरण सांगतो किंवा एक आपण सगळ्यात मोठं उदाहरण जर घेतलं आज ख्रिश्चॅनिटीची एवढी मोठी परंपरा आहे एकही आजपर्यंत आफ्रिकन किंवा भारतातला कोणीही आजपर्यंत पोप बनू शकलेला नाही मग ही जी गोष्ट आहे किंवा आज कॅनडामध्ये अनेक भारतीयांना रेसिजमच्या नावाखाली मारलं गेलं अमेरिकेमध्ये आता त्या जॉर्ज फ्लॉईटची हत्या झाली याच्यामध्ये हे तर पुढारलेले देश आहेत परंतु ह्या पुढारलेल्या देशांमध्ये जरी आपण बघितलं तरीसुद्धा हीच व्यवस्था आहे त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सामान्यपणे जो काही बलिष्ठ वर्ग असतो तो दुसऱ्या वर्गाचं शोषण करायचा प्रयत्न करणार हे निश्चितपणे म्हणूनच हिंदू राष्ट्राचं महत्त्व सांगताना मी सांगितलं की त्याच्यामध्ये जी धार्मिक परंपरा जी आहे की ज्याच्यामध्ये खरोखरच आपल्या धर्माचं सगळ्यात मोठं उदाहरण जर घ्यायचं झालं की कर्णाला एका क्षणामध्ये राजापद दिलं गेलं होतं आपल्या महाभारतातलं उदाहरण आहे वाल्मिकींना ऋषी म्हणून आपण संबोधलं म्हणजे आज ज्या वाल्मिकी समाजाला सगळ्या अधिकारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी लढावं लागतं आहे तर त्यांना आपल्याकडे स्वीकारलं गेलं आपल्याकडे सगळ्यात मोठं उदाहरण मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई होळकर आता होळकर समाज हा जर तसं बघितलं तर शेड्यूल कास्ट समाज आहे परंतु तो समाज जरी तसा कास्ट असला किंवा शेड्यूल ट्राईप असला तरीसुद्धा त्या समाजातल्या अहिल्याबाई होळकरांनीच आज जे आपलं काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धार केलेलं आहे त्यामुळे धर्म ह्या सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर तिथे कोणी असं म्हटलेलं नाही की अरे ह्या कुठल्या जातीच्या आणि त्यांनी काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार केला किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे मला असं वाटतं की ह्यातल्या काही ज्या एक राजकीय दृष्टिकोनातून काही घटना त्यांना एक वेगळं म्हणजे ह्या पक्षाच्या आहेत तर मग दुसऱ्याने त्याचा रंग द्यायचा तिसऱ्याने रंग द्यायचा मुळात आपल्याकडे जेवढं व्यापकपणे जे बघण्याची जी परंपरा आहे काही गोष्टी चुकीच्या होत्या म्हणजे मी सगळ्याच गोष्टी काही हे म्हणणार नाही याच्यामध्ये परंतु त्या काळाच्या ओघात तर आपण निश्चितपणे सोडलेल्या आहेत आज सतीप्रथा भारतामध्ये नाही आहे बुरखा घालवण्यासाठी प्रचंड प्रमाणात लढा चालू आहे परंतु सतीप्रथा नाही आहे भारतामध्ये म्हणजे हिंदू धर्माने काळाच्या ओघात काही जर चुकीच्या गोष्टी चालू जरी झाल्या तरीसुद्धा आपल्याच धर्मातले अनेक लोक सावरकरांनी अख्खं जीवन जे त्यांचं खर्च केलं तर ते सगळं बाकी सगळ्यांना म्हणजे त्यांनी पतित पवन मंदिर बनवलं एकत्र पंक्ती त्यांनी भोजन चालू केलं म्हणजे आपल्या धर्मातली ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तो मोकळा आहे आणि तो इतरांना सामावून घेणार आहे त्यामुळे आपल्याकडे अशी काय कडेकोट कुठेतरी एक बंदी आहे आणि नाही आता ह्याच गोष्टी अमुकच नाही याच्यामध्ये आता मला याचं फार मोठं आश्चर्य वाटतं की जी मनुस्मृती कधी आपल्या देशामध्ये लागूच नाही आहे ज्या मनुस्मृतीचा कुठेही वापर होत नाही आहे ती मनुस्मृती घ्यायची ती दरवर्षी जाळायची आणि मग सांगायचं बाबा मनुचं राज्य आहे का आपण जर एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना स्वीकारलेली आहे त्या राज्यघटनेच्या आधारे गेली जवळपास पंच्याहत्तर वर्ष देश, देश आता आपला चालू आहे तर हा पंच्याहत्तर वर्षाचा देश, देश सोडून परत आपण त्या मनूचं मग तो मनुने असं केलं होतं म्हणजे हा सगळा जो भाग हा नेमका काय बाबा तुमच्यावरती काय मनूचं राज्य आहे का बरं त्याच्या अगोदरही आपण सांगतो दोनशे वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं मग ब्रिटिश काय मनूच्या पद्धतीने वागत नव्हते त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक प्रचार म्हणून आहे आणि ह्या ह्या दृष्टिकोनातून मला निश्चितपणे सांगायचं आहे की हिंदू राष्ट्रामध्ये हा जो मुळात भेदभाव म्हणून जो आहे तो मुळातच नाही आहे आणि तो आपण त्या अतिशय चांगला प ज्यावेळी आदर्श राज्यव्यवस्था असेल म्हणून प्रभू श्रीरामाने त्याला जी मदत केली ती वानरसेनेने मदत केली प्रभू श्रीरामाने ते अयोध्येवरून निघाले वनवासामध्ये परंतु त्यांनी केवटचं त्यांनी सोबत घेतलेली आहे त्यांनी निषाद राजाची सोबत घेतले निषाद तर चांडाळ ह्याच्यातला म्हणजे वर्णविहीन जी लोकं होती त्यांना चांडाळ म्हणायचे शुद्रापेक्षा शुद्र, शुद्र। निषाद राजाला बरं एवढंच नव्हे अश्वमेध यज्ञ केला त्यावेळी निषाद राजाला त्यांनी सोबत बसवलेलं आहे म्हणजे वनवासातच त्यांनी सोबत नाही घेतलं तर वनवासात सोबत असणाऱ्यांना त्यांनी राज्यपद स्वीकारल्यानंतर यज्ञाच्या वेळी सोबत बसवलेलं आहे ही जर परंपरा आपल्या समाजाला समजावून सांगितली तर मला असं वाटतं की हे सगळे जे काही गैरसमज आहेत ते दूर होतील आणि लोकांना लक्षात येईल की काय नेमकं का बाबा ह्या खऱ्या वस्तुस्थिती काय आहेत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट रमेशची ती म्हणजे हलाल हो। अलीकडे मोठ्या प्रमाणात या हलाल या विषयावरती हिंदू जनजागृती समितीनं प्रखर भूमिका घेतलेली आहे आता आम्ही पत्रकार म्हणूनही आम्ही या गोष्टीचा सखोलपणे अभ्यासही केला नाही की काय नेमका हलाल आहे परवा आमच्या घरातच जेव्हा हलाल हलाल सगळीकडेच हलालाच्या गोष्टी येत आहेत बातम्या येत आहेत की मला विचारण्यात आलं की हे हलाल काय आहे तेव्हा मलाच सांगता आलं नाही की काय नेमकं का हलाल आहे तर सर्वसामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीत हे हलाल नेमकं काय का प्रकरण आहे ते जर आम्हाला स्पष्ट करून सांगा हो oh. uh, हा एक नवीन विषय आहे की ज्या विषयावरती मी मागचे तीन वर्ष संशोधन करत होतो जवळपास सहा हजार रिसर्च पेपर वाचून मी ह्याच्यावरती हलाल अर्थव्यवस्था कारण तसं मी काय इकॉनॉमिस्ट नाही किंवा अर्थतज्ञ नाही मी सिव्हिल इंजिनियर आहे परंतु एक अर्थव्यवस्था कशी आपल्या देशात चालू झालेली आहे किंबहुना जगभरात चालू झालेली आहे हा विषय आहे ह्याचा आता मूळ हलाल शब्द जर घेतला तर इस्लाम हा प्री इस्लामिक इस्लाम शब्द आहे खरं इस्लामचा पण शब्द नाही तो हलाल आणि हराम हे दोन शब्द आहेत तर हलाल म्हणजे जी गोष्ट इस्लामला मान्य आहे ती हलाल आणि yeah. जी गोष्ट मान्यता नाही ज्या गोष्टीवरती प्रतिबंध घालायला सांगितले ती हराम या दोन मुळात संकल्पना आहेत आता कसं आहे की इस्लामची स्थापना जी झाली ती मुळात अरबस्तानात झाली तिकडे काही गहू तांदूळ वगैरे ह्याचं सगळं पीक येत नाही त्यामुळे सगळी लोकं मांसाहार करणारे वाळवंटामध्ये दुसरा काय पर्याय नाही त्यांना आज जी काय हलालची जी सिस्टीम आज जी चालू आहे तर ह्याच्यावरती आधारित त्यांनी एक नवीन सिस्टीम चालू केली की इस्लाममध्ये हलाल गोष्ट घ्यायला सांगितलेली आहे किंवा हलाल खायला सांगितलेलं आहे मग त्यांनी ह्याच्यावरती आधारित एक नियम बनवला दोन हजार तेरा साली ही मलेशियामध्ये हलाल कॉन्फरन्स झाली आणि हलाल कॉन्फरन्समध्ये त्यांनी नियम केला की जे जगभरातले सत्तावन्न मुस्लिम देश आहेत त्यांच्यामध्ये दे, नॉन मुस्लिम देशांमधून जे काही प्रोडक्ट येईल ते पहिलं हलाल सर्टिफाईड असलं पाहिजे मी त्याला हलाल प्रमाणपत्र घेतलं पाहिजे हे हलाल प्रमाणपत्र देण्याचा अधिकार कोणाला तर हिंद हिन जमियतुलेमा महाराष्ट्र म्हणजे जे देवबनचे जे मदरसे आहेत त्यांना हा अधिकार हे फ्रीमध्ये मिळणार का ना तर नाही एका प्रोडक्टला एका वर्षासाठी तुम्हाला साठ हजार रुपये द्यावे लागणार त्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट देणार आता आमचं म्हणणं आहे की जर समजा माझं प्रोडक्ट जर हंड्रेड पर्सेंट व्हेजिटेरियन आहे आणि एफ एस एस आयने मला त्याला हंड्रेड हंड्रेड पर्सेंट व्हेजिटेरियन असल्याचा शिक्का दिला तर मग हलाल सर्टिफिकेट कशाला पाहिजे तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सर्टिफिकेट म्हणून का हव्या आहेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे की आज बऱ्याचशा गोष्टी आता उदाहरण जर घ्यायचं झालं ब्रिटानिया हलाल सर्टिफाईड आहे हल्दीराम हलाल सर्टिफाईड आहे अमूलच्या आईस्क्रीम सगळ्या हलाल सर्टिफाईड ह्याच्यामध्ये काय मांस आहे कुठल्याच पद्धतीचा मांस नाही आहे मॅक्डोनाल्ड हंड्रेड पर्सेंट हलाल सर्टिफाईड जेवण देतं पिझ्झा हट हंड्रेड पर्सेंट हलाल सर्टिफाईड जेवण देतं तर ह्या जर गोष्टी बघितल्या तर आमचं म्हणणं आहे भारतामध्ये मुसलमानांना जर हलाल त्यांच्या धर्मानुसार हवं असेल तर आमचं त्यांना नकार नाही आहे त्यांना त्यांच्यासाठी हलाल द्यायला काहीच हरकत नाही पण मी जर मॅकडोनाल्डमध्ये जाणार असेल आणि मी पैसे देऊन जर एखादी गोष्ट घेणार असेल तर मॅकडोनाल्ड ती मला का द्यावी hmm. ते हलाल त्यांनी त्यांच्यासाठी हे करावं मग तुम्ही तुमची काहीतरी सिस्टीम बदला की बाबा हलाल एक तुम्ही वेगळं काउंटर चालू करा त्यांच्यासाठी त्यांना तुम्ही द्या परंतु बाकीच्यांवरती हलालचं इम्पोजिशन करणं हा संपूर्णपणे चुकीचा भाग आहे म्हणजे एकंदरीत एक सांगायचं असं की या हलालच्या नावानं एक अर्थव्यवस्था तयार करण्यात आलेली आहे आणि त्यातून कशा पद्धतीनं आर्थिक मिळकत कशी मिळेल हो। याची व्यवस्था केलेली आहे मला वाटतं की हिंदू जनजागृती समिती म्हणा किंवा इतर संघटना म्हणा ज्या पद्धतीनं हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करतात त्यांच्या बाबतीत अनेक समज गैरसमज पसरवण्यात येतात त्यांच्या मूळ विशेष संकल्पनेला वेगळा फाटा देण्यात येतो परंतु ज्या पद्धतीनं रमेशजी शिंदे यांनी वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून दिला एक म्हणजे हिंदू राष्ट्र निर्मिती हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय आता हलाल हा विषयसुद्धा सध्या बराच चर्चेत आहे त्या विषयावरतीही त्यांनी सखोल माहिती आम्हाला या ठिकाणी दिली एक गोष्ट आहे की धर्म हा विषय जरी मुख्य असला तरी शेवटी आदर्श कुठलाही धर्म असो तो जर आदर्श पद्धतीने पुढे जात असेल तर अशा धर्माला कुणाचीही हरकत किंवा कुणाचाही विरोध असण्याची गरज नाही प्रत्येक धर्म त्या आदर्श च्या वाटेनच जावा आणि त्यातून संपूर्ण मानवतेचा मानवतेचा उद्धार व्हावा असाच त्याचा उद्देश असतो आज या ठिकाणी या महासंवाद कार्यक्रमात रमेशजी शिंदे आले त्यांनी मुक्तपणे या विषयावरती अभ्यासपूर्ण विवेचन केलं आणि मला वाटतं की या विवेचनातून अनेक लोकांच्या मनात ज्या काही शंका कुशंका असतील किंवा गैरसमज असतील त्या निश्चितपणे दूर झालेल्या असतील रमेशजी शिंदे तुमचे खूप खूप आभार तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला माहिती दिली आणि मला वाटतं या माहितीतून अनेकांना नव्या गोष्टी निश्चितच समजल्या असतील धन्यवाद